आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियात जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्याचं बोललं जात आहे। त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येक पक्षाने चाचणी केलीच पाहिजे, मात्र जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तर आमच्यापासून जन्माला आलेली लोक वेगळी आहेत, पण महाराष्ट्र परंपरागत काँग्रेसचा राहिलाय असा टोला त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीला लगावला। मूळ प्रश्न आहे की प्रत्येक पक्षांनी त्या पद्धतीची चाचणी केलीच पाहिजे। आखरी हा जो निर्णय तो मेरिटवर होणार आहे, मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवता येतात। त्यामुळे पारंपरिक मतदारसंघ हा विषू नसतो, वेळेप्रमाणे काही गोष्टी बदलल्या जातात। आणि म्हणून मी मगापासून सांगतोय की आमची ज्या कमिट्या आम्ही तयार केलेल्या आहेत त्या कमिट्यांमध्ये मेरिटच्या आधारावर चर्चा केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।